मालखेड रेल्वे या गावाजवळ रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बलरशावरून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडी रेल्वेचा भीषण अपघात झाला या अपघातात साठ डब्यांचा मालगाडीचे एकूण वीस डब्बे रुळाखाली घसरून पलटले या अपघातामुळे या मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या या दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत मालवाहू रेल्वे रुळावरून घसरल्याने नरखेड मार्गावरून वळविण्यात आल्या आहे रात्री अकरा वाजेच्या दरम्यान कोडसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे वीस डबे रुळाखाली घसरून पलटले अपघात होताच परिसरात मोठा आवाज झाला अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ कर घटनास्थळी पोहोचले दरम्यान रात्री बारा वाजता या मार्गावरून जाणारी नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जाणारी सेवाग्राम एक्सप्रेस मधात रोखण्यात आली रात्री उशिरा ही गाडी नरखेड लाईनवरून मुंबईच्या दिशेने सोडण्यात आली पहाटे मुंबईवरून नागपूर आणि हावडाकडे जाणाऱ्या अनेक गाड्या भुसावळ आणि अकोला रेल्वे स्थानकावर बऱ्याच वेळपर्यंत थांबविण्यात आल्या सर्वत्र माहिती पसरताच शेकडो नागरिकांनी अपघातास्थळी धाव घेतली या मार्गाने जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना नरखेड मार्गाने सोडण्यात आले मार्ग मोकळा करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करण्यास सकाळपासून सुरुवात झाली आहे मालखेड रेल्वे या गावालगत सात डब्यांच्या मालगाडीपैकी एकूण वीस डबे खाली घसरले आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोळसा पडला असून रविवार रात्रीपासून रेल्वे रुळावरील कोळसा उचलण्याचे काम सुरू आहे पोकलाइटच्या साह्याने खाली कोसळलेल्या डब्यांमधील कोळसा बाहेर काढण्याचे काम सुरुवात करण्यात आली आहे डब्यांमधील कोळसा बाहेर काढल्यावर उलटलेले सर्व डबे सरळ करून त्यांना या मार्गावरून हटविले जाणार आहे एकूणच हा संपूर्ण मार्ग सुरळीत करण्यासाठी चोवीस तासांपेक्षा अधिक वेळ लागेल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे ऐन दिवाळीच्या दिवशी मालगाडीला अपघात झाल्याने दिवाळीनिमित्त आपल्या घरी जाणाऱ्या विविध गाड्यांचा मार्ग रखडला या अपघाताने मेगा ब्लॉक सारखी परिस्थिती निर्माण झाली प्रवाशांना घरी जाण्यास मार्गातच तात्काळ थांबावे लागेल या अपघातामुळे अनेक गाड्या ह्या ते ती तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना दिवाळीच्या दिवशी आपल्या घरी जाण्यास आता उशीर होणार आहे दिवाळीच्या दिवशीच या ठिकाणी आता रेल्वे विभागाच्या या प्रशासनाच्या ठिकाणीच रेल्वेचा अपघात झालेला आहे तो रेल्वेचा अपघात म्हणजे कोळसा वाहून जाणारी रेल्वे या ठिकाणी ट्रॅकवरून घसरली सात डब्यांची ही रेल्वे असून यातील वीस डब्बे रुळावरून घसरल्याने मोठी या ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे अमरावती शहरातील काहीच अंतरावर असलेल्या मालखेड रेल्वे स्टेशनच्या अगदी अंतरावर ही रेल्वे रुळाखाली कसर कोसळलेली आहे अनेक डबे रुळावरून कोसळल्याने यातील कोळसा खालील आणि अगदी बाहेरच्या बाजूला असलेल्या पाण्यामध्ये कोसळल्याने मोठी नुकसान झालेले आहे एकीकडे दिवाळीचं पर्व आणि लांब पल्ल्यावरून अनेक प्रवासी आपल्या गावी दाखल होत असताना याच रेल्वेचा अपघात झाल्याने अनेक ठिकाणी आता मेगा ब्लॉकची परिस्थिती निर्माण झालेली आहे मुंबई ते नागपूर दिशेने येणारे अनेक प्रवासी आता त्याच था ठिकाणी थांबवण्यात आलेले आहे अपघात मोठा झाला असल्याने संपूर्ण रेल्वे प्रशासन अधिकारी कर्मचारी या ठिकाणी ट्रॅकमन गँगमन आणि रेल्वे पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहे युद्धस्तरावर या ठिकाणी काम करण्यास सुरुवात झालेली आहे अंदाज हाही व्यक्त केला जात आहे की रेल्वेवरून वीज डबे खाली ओसळल्याने संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत सोमवार सकाळपर्यंत या ठिकाणी रेल्वे पुन्हा इथे रेल्वे धावण्याची शक्यता या ठिकाणी वर्तविण्यात आलेली आहे आणि माळखेड रेल्वे स्टेशनचा हा परिसर आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती आता समोर आलेली आहे संपूर्ण आपण दृश्यसुद्धा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे अपघात मोठा आणि दिवाळीचं पर्व एकीकडे असताना नरखेड रेल्वेकडून जाणाऱ्या आता मार्गाने अनेक रेल्वे वळविण्यात आलेले आहे रेल्वे प्रशासन सज्ज झालेलं आहे संपूर्ण अधिकाऱ्यांची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे अजय शृंगारे सिटी न्यूज अमरावती